नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डे फ्रॉम सिम्पल कुकिंग. आज आपली रेसिपी आहे नागपुरी वैदर्भीयन कोथिंबीर वडे. इथे पुण्याकडे जसं पिठामध्ये वडे कोथिंबीर घालून उकडून तळतात तशी ही कोथिंबीर वडे नाही, ही जरा वेगळा प्रकार आहे. तर आपण आता किचनमध्ये जाऊन सरळ सामान बघू, याला साहित्य जरा जास्त लागतं. चला, अर्थात ही आपली कोथिंबीर वडी असल्यामुळे ही मी दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मी तुम्हाला दाखवते. ही दोन वाट्या कोथिंबीर, ही थोडी कोथिंबीर जास्त घेतली. यामध्ये खसखस घातली जाते, त्यामुळे ही खसखस लाल तिखट घातलं जातं म्हणून लाल तिखट. मोहरी फोडणीसाठी मोहरी आहे ही. त्यानंतर हा मी चाट मसाला घेतला आहे भाजीमध्ये टाकायसाठी. हे थोडंसं आलं आहे फोडणी देण्यासाठी. हा कांदा, ही हळद, हे दाण्याचं कूट, ही जिरं भाजलेलं जिरा पावडर, हे मीठ, हे हिंग आणि हे हळद. म्हणजे हे एवढं जे साहित्य आहे हे साहित्य मी आता कोथिंबीरीची पहिले मी भाजी करून घेणार आहे आणि ती भाजी मग आपण त्या वडीमध्ये कोथिंबीर वडीमध्ये सारण म्हणून भरणार आहोत. तर चला आता आधी आपण भाजी करून घेऊया. यामध्ये मी आधी 2 चमचे तेल घातलंय कढईत. मग खूप वेळ लागतो आणि तेल तापायलाही वेळ लागतो बरेचदा. ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. हा आमचा ब्राह्मणी काळा मसाला आहे. या काळ्या मसाल्यात तेल घातलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कपाने मी 1.5 कप बेसन आणि 1.5 कप तांदूळाचं पीठ घेतलंय. हे झालं त्या वडीचं वरचं कव्हर. आता हे पण पीठ आपल्याला भिजवायचं आहे, त्यामुळे मी याला हे पीठ आता मी बाजूला ठेवून देते. ज्या वेळेस हे पीठ भिजवायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. याच्यामध्ये चारोळी घातली जाते नागपूरकडे. माझ्याकडे आज चारोळी नाही, त्यामुळे मी काही चारोळी घातली नाही आहे. मी फक्त आता ही फोडणी देते याला. मोहरी घातली, नंतर त्या सारणाची पोळी रटल्यानंतर तिला हा तेल मसाला लावला जातो आधी आतून आणि मग त्याच्यामध्ये ही कोथिंबीरीची भाजी भरली जाते. ती सारणाची वडी बंद केली जाते आणि ती तळायची. अर्थात ते बेसन आणि बेसनाच्या बरोबरीने तांदूळाचं पीठ घालतात की तिने जास्त तेल पिऊ नये म्हणून. बस एवढं. आणि तिकडे अतिशय तिखट मसालेदार खायची पद्धत असल्यामुळे यामध्ये हा काळा मसाला त्या वडीला आतून लावला जातो. आता मी याच्यामध्ये हिंग आणि मोहरी टाकली. मोहरी फुटत आली होती म्हणून हिंग आता हे सगळं एकदम कडकडीत फुटून देऊया. यात मी आता थोडी हळद घालते. आता मी हा गॅस एकदम कमी केला आणि आपण काय करणार आहोत, आपल्याला कोथिंबीरीची भाजी करायची आहे. पूर्ण वाटीभर कोथिंबीर मी यामध्ये टाकते. यामध्ये दाण्याचं कूट टाकलं जातं, तर ही अर्धी वाटी दाण्याचं कूट आता मी यामध्ये घालणार आहे. बरोबर मी अर्धी वाटी घातलाय आणि अर्धी वाटी ठेवलाय. आपल्याकडे जास्त वड्या मी करणार नाही आहे, 2-3 वड्या करणार आहे, त्यामुळे मी हे असं केलं आहे, जास्त सारण नाही केलं. आता त्यामध्ये आपल्याला हा ओला नारळ घालायचा आहे. तर आता हा ओला नारळ मोजून मी अर्धी वाटी घेते. हा बघा, हा अर्धी वाटी ओला नारळ मी यामध्ये टाकला. आता याला पण एकदा आपण मिक्स करून घेऊया. सारणाचा अगदी खमंग वास सुटलाय. आता यामध्ये आपण टाकूया मीठ. सारण तिखट झालेलं नाही आहे अजून, म्हणून त्यामध्ये मी टाकते तिखट. हे काश्मीरी रेड चिली आहे. हे थोडंसं आलं आणि हा कांदा. कांदा मी अर्धा टाकणार आहे कारण कांदा आणि कोथिंबीर एकदमच यात अशी छान मिसळून जाते.
हा चाट मसाला एक चमचा, एक नाही थोडा जास्त टाकला मी। आता हे आपलं अगदी व्यवस्थित बघितलं तुम्ही, छानपैकी हे सारण तयार झालं। आता यामध्ये मी टाकते खसखस, कारण आपण काही पाणी नाही टाकलं ना, खसखस याच्यामध्ये असते। ही खसखस दोन चमचे। आता आपण काय करणार आहोत, याच्यावर ताटली ठेवणार आहोत। ताटलीवर आपण टाकणार आहोत पाणी आणि ही आपण वाफवून घेणार आहोत। ही कोरडीच असते भाजी, याला हे करत नाहीत, म्हणजे काय म्हणतात त्याला, पाणी टाकून कधी शिजवत नाही। आणि आपण तळतो तेव्हासुद्धा हा कांदा आहे ना, हा छानपैकी नरम होऊन जातो, गोडगोड होऊन जातो त्यामध्ये। त्यामुळे कांद्याला डायरेक्ट तेलात टाकून आपल्याला सातळायचं नाही, म्हणून मी वरून टाकला। तो बघू शकत असाल कांदा आता हळूहळू नरम होतो आहे, कारण कांद्याला पण पाणी सुटतं, कोथिंबिरीला तर सुटतंच कारण मीठ टाकलं। आता तुम्ही बघू शकत असाल, हे बघा हे असं छान। तर आता हीच जी वाफ आहे याच्या वाफेतच हे आपल्याला करून घ्यायचं। याच्यावर ठेवते मी आता झाकण। याचा खूपच सुंदर वास पसरला आहे, ही अगदी ट्रॅडिशनल आहे। आणि मी नागपुरी असल्यामुळे मला ही माहिती आहे, मी अगदी थोडंसं पाणी याच्यावर टाकते। आपल्याला हे पाणी भाजीत पडू द्यायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा। आता हे जे पीठ आहे, हे पीठ एवढं काही मला लागणार नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं पीठ यातलं काढून घेणार आहे। एवढ्या पीठाची मला आवश्यकता नाही। हे सगळं एकत्र केलं होतं, बेसन आणि तांदूळाचं पीठ, त्यामुळे मी काय केलं आहे हे सगळं आधी एकत्र करून घेते। म्हणजे आपल्याला अर्ध अर्ध पीठ, म्हणजे एका वडीमध्ये तांदूळाचं पीठ जास्त, एका वडीत बेसन जास्त असं नको, म्हणून हे मी असं मिक्स करून घेते। आता अर्ध पीठ मी काढून घेते या पाटीत, मला लागणार नाही आहे ते म्हणून। हे झालं, आता यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, त्यानंतर हळद आणि थोडासा हिंग। आता आपलं हे भाजीचं तयार झालंय सारण। तुम्ही बघत असाल, हे बघा कांदा सुद्धा असा मस्त नरमला आहे। कांदा बारीक कापलाला, मी काही खूप बारीक नाही कापला आहे, ठीक आहे, मला जसा म्हणजे मी मशीनमधून नाही कापला आहे, मला थोडक्यात सांगायचं म्हणजे हे मशीनमधून अजिबात हा कांदा कापलेला नाही। आता हे आपलं सारण मी वेगळं काढून घेते आणि या सारणाला आपल्याला थंड करायचं आहे। आता याच गॅसवर मी हे तूप जे आहे, हे दोन चमचे तूप आहे, हे कडकडीत तुपाचं मोहन मी यामध्ये टाकते। आणि नंतर मी हे भिजवून घेते आणि भिजवल्यावर तुम्हाला दाखवते। बस आता याला साधं फक्त पाण्याने भिजवायचं आहे, काही याच्यामध्ये आपल्याला वेगळं करायचं नाही। त्यामुळे आता भिजवायची काही प्रोसेस तुम्हाला दाखवायची काही गरज नाही, खरं तर तुम्ही माझ्यापेक्षाही छान करता, फक्त मी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवत असते। आता बघा हे पीठ मी एक कडक भिजवून घेतलं, तुम्ही पाहू शकता हे लाटायला फार त्रास होतो आणि वळवायला, त्यामुळे हे थोडंसं मी मळून घेते आणि मग तुम्हाला ही पोळी मी लाटून दाखवते। हा कडकच असतं हे, खूप काही असं आसट पीठ राहत नाही। आणि मग या पिठाची यामध्ये मसाला भरून ही जी अशी वडी आहे ती मी करून घेतली आणि ही लालसर सोनेरी रंगावर ही वडी तळून घ्यायची। खूप कडक पीठ असल्यामुळे बघा, आणि तो मसाला बाहेर निघू नये, कोथिंबीर तेलात निघू नये, म्हणून ही जी मसाल्याची युक्ती असते ती मी आता तुम्हाला दाखवते। आता मी ही एकदा पोळी लाटून तुम्हाला पोळपाटावर दाखवते। मी गव्हाचं पीठ लावायला घेतलं आहे,
फाटतेच ही असं होत नाही की फाटत नाही, व्यवस्थित फाटते. पण आपल्याला आणि खूप आपल्याला पातळ लाटायची नाही, पातळ लाटली की मग तुमचं गेलं. मी आधी या काढून घेते, तिला आधी काढून घेते. खुसखुशीत होते, खूप खुसखुशीत होते हे. आता ही इथनं पण माझी तडकली आहे पण कोथिंबीर निघाली नाही. आणि त्यासाठी हा जो प्रकार आहे, हा काळा मसाला मी दाखवला होता तुम्हाला, यात मी तेल आणि किंचित मीठ टाकलं. आणि हा काळा मसाला आता आपण सगळीकडे लावून घेतोय याला, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं अतिशय मसालेदार खायची तिकडे पद्धत आहे. त्यामुळे आणि मग याच्यावर दही किंवा चिंचेची चटणी असं खाल्लं जातं. आता हा आपला एक प्रकार तयार झाला. हे बघा, ही वडी छान तळून झाली, थंड झाले की आपोआप कडक येते. आता यामध्ये हा जो मसाला आपण मघाशी करून घेतला होता, हा मसाला मी यात भरते. खूप जास्त मसाला भरता येणार नाही, कारण ही वडी ज्यावेळेस आपण फोल्ड करतो तेव्हा पुन्हा तिथे पण चिरा जातात. मी तुम्हाला दाखवली आहे, हे बघा, ही वडी फोल्ड करताना या साईडला थोडीशी चीर गेलेली आहे. दाखवते तुम्हाला, हे बघा, याला सोनारी कामच म्हणतात तिकडे, म्हणजे अगदी खास खास प्रसंगाला ही केली जाते. आता या वडीला मी इथे पाणी लावून घेते आणि साईडला, आणि ही इथे फोल्ड केली. आता याच्यावर पण आपण पाणी लावून घेऊया आणि ही उचलूया इथनं. हे पण याला पण इथे पाणी लावून घेते आणि हे याच्यावर मी प्रेस केली. आता ही अशी प्रेस केली जाते आणि मग इथं पाणी लावायचं आणि ही पण वळवून घ्यायची. ही वडी अशी वळवली, त्यानंतर इथं पाणी लावली याच्या टोकाला आणि ही वळवून घेतली. आता बघा, वळवताना हे असं निघतं. आता काय करायचं, याच्यावर पाणी लावून हे सगळं करून घ्यायचं अगदी व्यवस्थित. कारण तांदूळ आणि काय म्हणतात, आपण काही याला मळत नाही ना, तांदूळाची भाकरी करतो त्यावेळेस आपण त्याला मळतो, मग ते थोडंसं ग्लुटन त्यातलं रिलीज होतं. पण आता इथे मळायचा काही प्रश्न नाही, आपल्याला हे कडकच म्हणजे करायचं असतं. पीठ कडक म्हणजे अगदी खुसखुशीत व्हावी ती म्हणत, कारण कोथिंबीर ओली असते. आता ह्या बाजूने सुद्धा मी थोडंसं याला दाबून घेते. कोणी कोणी लोक ह्यात मैदा पण घालतात आणि मग मैद्याची काही ती अशी होत नाही, पण मी मैदा नाही वापरला आहे. आता हे मी या तेलात सोडते. कारण ती कोथिंबीर निघाली तर पूर्ण तेलात ती कोथिंबीर पसरते, मग ते तसं होऊ नये म्हणून. खायला अतिशय हा पदार्थ सुंदर लागतो. काय होतं, जितका तो पदार्थ चविष्ट, जितका तो पदार्थ देखणा, तितका तो करायला कठीण असतो. अगदी साधे सिंपल मसाले करूनही तुमचा चविष्ट स्वयंपाक होतोच, पण काही काही गोष्टी, काही काही आपल्या पारंपरिक डिशेस असतात, त्या आपल्याला या पद्धतीने कराव्या लागतात. केव्हा केव्हा आपल्या घरच्या लोकांनाही असं काहीतरी खायला द्यायलाच लागतं. नंतर हे तेल गाळून घ्यायचं. आता ही वडी होते आहे, तोपर्यंत आपण आता चटणीचा प्रकार पाहूया. तर चटणीच्या प्रकारात काय असतं, याच्यासोबत दही खाल्लं जातं. तर दह्याची चटणी कशी केली जाते ते पण मी तुम्हाला आता दाखवते. म्हणजे याला चिंच दह्याचा चटका असं म्हटलं जातं. हा चिंच दह्याचा चटका कसा करायचा, याच्यात काही फोडणी वगैरे द्यायची नसते, हा असाच असतो. किंवा याच्याबरोबर ताक, ताकाला लसूण लावतात आणि तिखट मीठ आणि लसूण लावून ते ताक याच्याबरोबर तिथे खायला देतात, त्याला ते ताकाची चटणी म्हणतात. आता मी ही काढून घेते इथे, गॅस बंद करते. आता सगळ्यात आधी मी काय केलं, दही हे घेतलं. हे दही मी व्यवस्थित याच्यातनं गाळणीतनं गाळून घेतलं. दही मी इथे टाकते. आता याच दह्यामध्ये आपली चिंचगुळाची जी चटणी आहे ती टाकतात.
आणि याला दही चिंचेचा चटका असं म्हणतात. आता बघा हे जे आहे ब्युटिफुल मस्त. आता दह्यामध्ये मीठ साखर काही टाकलेलं नाही त्यामुळे इथे थोडंसं मीठ, त्यानंतर ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर एकेकच चिमूट टाकते मी तुमच्या समोर बघू शकताय तुम्ही, आणि हे लाल तिखट. आता याला पुन्हा मिक्स करायचं, पण मिक्स करताना वेगळ्या पद्धतीने. ही आपली आजची साईड डिश आहे. हा जो लाल रंग आहे हा आला पाहिजे, असे त्याच्या रिंग्स आल्या पाहिजे, आणि ही आपली साईड डिश तयार झाली. आता आपण आपला हा जो पदार्थ आहे याला आज आपण आता सजवूया. ही फुटली आहे माझी त्यामुळे मी याला असं ठेवणार आहे, म्हणजे काही निघालेलं नाही आहे, दाखवते तुम्हाला. पण ही अशी हे आपण असं ठेवतो आहे इथे. आणि हा दही चिंचेचा चटका ज्याच्यात अशा लाल रिंग दिसल्या पाहिजे. तर आता तुम्ही पाहू शकता हा आपला पदार्थ किती सुंदर तयार झालेला आहे. नागपुरी कोथिंबीर वडी दही चिंचेचा चटका ही माझी साईड डिश आहे आजची, आणि हा माझा हा मेन कोर्स आहे म्हणजे नाश्त्याचा. तर बघा ही तुम्हाला कशी वाटली मला जरूर जरूर सांगा. पसारा खूप असतो पण जितका पसारा जास्त ना ते खायला तितकं रुचकर लागतं, आणि करायला खूप त्याचा म्हणजे हे बघा. तर ही अशी आपली नागपुरी कोथिंबीर वडी तयार झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. माझ्या आजीनी, दोन्ही आज्या माझ्या, मला असंच शिकवलं आहे. माझ्या सासूबाई मुंबईच्या असल्यामुळे त्यांनीही अशी कोथिंबीर वडी कधीच खाल्ली नव्हती, पण नागपूरला या कोथिंबीर वडीचे जागोजागी स्टॉल असतात, आणि हिवाळ्यामध्ये मात्र अगदी स्पेशली तुम्हाला रस्त्यावरसुद्धा ही कोथिंबीर वडी मिळते. नागपूरला इतवारीमध्ये, नंतर महाल या सगळ्या एरियात एक जैन गृहस्थ आहे, त्यांच्या वडिलांनी जो स्टॉल चालू केला होता तो आजपर्यंत चालू आहे. तिथलीही कोथिंबीर वडी फेमस असते. मी तुम्हाला सांगितलं ताकाला लाल तिखट आणि लसूण आणि मीठ लावून ताकाची पातळ चटणी ते देतात. खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा. माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए. तुमचे खूप खूप धन्यवाद.